जालना जिल्ह्यामध्ये शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या बैठका सध्या सुरू आहेत. या बैठकीच्या पत्रातून अर्जुन खोतकरांचं नाव मात्र वगळण्यात आलेलं आहे. जिल्हा प्रमुखांच्या उपस्थितीमध्ये शिवसेनेच्या या बैठका होत आहेत. अर्जुन खोतकरांचा शिंदे गटात प्रवेश निश्चित मानला जातोय, यामुळे या चर्चांना उधाण आलेली आहे. अर्जुन खोतकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंबरोबरच काल श्रीकांत शिंदे यांची सुद्धा भेट घेतली आणि त्यामुळे आता ते शिंदे गटात प्रवेश करतात का अशा चर्चा सुरू झाल्यात. त्यातच बैठकीच्या पत्रातून अर्जुन खोतकरांचं नाव वगळलेलं आहे, त्यामुळे चर्चांना आणखीनच उधाण आलंय. अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी लक्ष्मण सोळुंके. लक्ष्मण, जालन्यामध्ये येऊन अर्जुन खोतकर आपला निर्णय जाहीर करणार होते, मात्र त्याआधीच आता त्यांचं नाव या पत्रातून वगळण्यात आलेलं आहे. काय अधिक अपडेट्स? आपण बघू शकतो की एकीकडे एकनाथ शिंदेच्या गटात अर्जुन खोतकर गेल्याच्या होत्या आणि त्यात अर्जुन खोतकर यांनी आपण जालण्यात आल्याच्या नंतर निर्णय जाहीर करणार असल्याचं वक्तव्य केलं होतं. मात्र काल अब्दुल सत्तार यांच्यासोबत त्यांनी श्रीकांत शिंदे यांची भेट घेतली होती. त्यानंतर काल शिवसेना भवनातून घोसाळकर यांचे संपर्क प्रमुख आहे त्यांचं एक पत्र काढण्यात आलेलं आहे. त्या पत्रावर अक्षरशः अर्जुन खोतकर असो किंवा युवा सैनिक त्यांचे चिरंजीव असो यांचं नाव वगळण्यात आलेलं आहे. आणि या एकंदरीत पूर्ण पत्रावर जिल्हा अध्यक्ष भास्कर आंबेकर, माजी आमदार शिवाजीराव चौथे आणि ए जे बोराडे या तिघांचीच नावं असल्यामुळे आता चर्चांना, संपूर्ण जिल्ह्यात चर्चांना उधाण आलेलं आहे. त्यातच आता 2 दिवसात एकनाथ शिंदे यांचा मराठवाडा दौरा आहे. त्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर जालन्यामध्ये संपूर्ण ज्या विभाग वाईज आहेत, ज्या परतूर विभाग असेल, जालना विभाग असेल, भोकरदन असेल, मंठा असेल किंवा आंबड विभाग असेल, या विभाग वाईज आता या बैठका सुरू झालेल्या आहेत. त्या अनुषंगाने आपण बघू शकतो की अर्जुन खोतकरांचं नाव वगळल्यामुळे जालना शहरामध्ये अर्जुन खोतकर जालन्यात येऊन स्वतः काय घोषणा करतात हे पाहावं लागणार आहे. लक्ष्मण, धन्यवाद सविस्तर माहितीसाठी.